एकेकाळी टेलिफोन PCO पासून सुरू झालेला टेलिकॉम इंडस्ट्रीचा प्रवास आज जनमानसाच्या हातातल्या मोबाईल पर्यंत येऊन पोहोचलाय. पूर्वीच्या फिजिकल डिरेक्टरीजची जागा आज मोबाईल मधल्या कॉन्टॅक्ट डिरेक्टरीने घेतलीय. टेलिकॉम सेक्टरचा हा प्रवास कसा होता याच्या प्रवासाचा आज एक आढावा आपण इंडिया फाईल्सच्या या भागातून घेऊयात. गेल्या काही वर्षांमध्ये टेलिकॉम सेक्टरची मोठ्या प्रमाणात आणि त्यातील उद्योगांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याची काही प्रमुख कारणं आहेत. भारत सरकारने काही धोरणात्मक उपाय योजना राबवल्या हे याचं प्रमुख कारण. याशिवाय ग्राहकांना परवडणारे दर, व्यापक उपलब्धता, मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा, तसेच 3G, 4G आणि आता आलेलं 5G कव्हरेजचा विस्तार ही या इंडस्ट्रीच्या ग्रो होण्याची काही प्रमुख कारणे. याशिवाय भारतात देशांतर्गत दूरसंचार उत्पादकांना चालना देण्याच्या दिशेने देखील अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे. आता आपण काही फॅक्च्युअल गोष्टींवर एक नजर टाकूयात. मार्च 2023 पर्यंतच्या रिपोर्ट्स नुसार भारताची टेलिडेन्सिटी सुमारे 84.51% इतकी होत आहे. मार्च 2023 आकडेवारीनुसार एकूण ब्रॉडबँड सबस्क्रिप्शन्सची संख्या 846.57 दशलक्ष पर्यंत वाढली आहे. जानेवारी 2023 आकडेवारीनुसार 1170.75 दशलक्ष ग्राहकांसह भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार बाजारपेठ आहे आणि गेल्या दशकात यात मजबूतपणे वाढ झाली आहे. जानेवारी 2023 आकडेवारीनुसार इंटरनेट ग्राहकांची एकूण संख्या देखील 839.18 दशलक्ष इतकी आहे. यात नॅरो बँड आणि ब्रॉडबँड ग्राहकांचा समावेश होतो. यापैकी 44.25% ग्राहक हे ग्रामीण भागातील आहेत. प्रति वायरलेस डेटा ग्राहक सरासरी मासिक डेटा वापर देखील मार्च 2014 जो 61.66 MB होता तो आज तब्बल म्हणजे जून 2022 आकडेवारीनुसार तब्बल 22,605% वाढलाय. आणि आज प्रति दिवस वायरलेस डेटा ग्राहक सरासरी 16 GB इतका डेटा वापरतात. फायनान्शियल इयर 2022 तिसऱ्या तिमाहीत एकूण महसूल या सेक्टरमधून सुमारे 68,166 कोटी इतका होता. 31 डिसेंबर 2022 एकूण डेटा 1,40,24,519 GB इतका वापरला गेला होता. एकूण वायरलेस डेटा वापरामध्ये 2G, 3G आणि 4G डेटा वापराचं प्रमाण अनुक्रमे 0.14%, 0.93% तर 98.93% इतकं होतं. म्हणजेच 4G डेटाचा वापर 98.93% इतका केला गेला. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 इंटरनेट सदस्यांची एकूण संख्या 865.90 दशलक्ष झाली. डिसेंबर 2022 एकूण टेलिफोन सदस्यांपैकी वायरलेस सेगमेंटचा वाटा 96.25% इतका होता. डिजिटल इंडिया माध्यमातून डिजिटल कनेक्टिव्हिटीला अधिक गती देण्यासाठी सरकारने देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव केलाय. हा लिलाव जुलै 2022 अखेरीस यशस्वीरित्या पार पडला आणि यातून 18.77 अब्ज डॉलर कमावले गेले. जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि BSNL हे यातले बडे खिलाडी. GSM असोसिएशनने बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या सहकार्याने तयार केलेल्या अहवालानुसार भारतीय मोबाईल अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली आहे आणि भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात म्हणजेच GDP मध्ये भरीव योगदान देतीये. 2019 ऍप डाउनलोडच्या संख्येच्या बाबतीत भारताने अमेरिकेला देखील मागे टाकलंय आणि भारत जगातील सर्वात मोठी दुसरी बाजारपेठ बनली आहे. FDI म्हणजेच परकीय थेट गुंतवणुकीच्या नियंत्रणांच्या मुक्तीमुळे हे क्षेत्र सर्वात वेगाने वाढल्याचं मानलं जाते आणि देशातील सर्वाधिक 5 रोजगार संधी निर्माण करणाऱ्या क्षेत्रापैकी हे एक क्षेत्र आहे. नुकताच आलेल्या एका एस्टिमेट्स नुसार पुढील 5 वर्षांमध्ये भारतात सुमारे 500 दशलक्ष नवीन इंटरनेट वापरकर्ते जोडले जातील. यामुळे नवीन व्यवसायांसाठी नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 2025 भारताला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, रोबोटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग सारख्या 5G केंद्रित तंत्रज्ञानामध्ये
22 दशलक्ष कुशल कामगारांची आवश्यकता असणार आहे. निश्चितच यातून रोजगार निर्मिती होईल. आता भारत सरकारने काही धोरणात्मक पावलं उचलली, त्यातील काही आपण आता पाहूयात. यातलं एक आहे आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत PLI योजना. PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांच्या निर्मितीसाठी जवळपास 12,195 कोटी रुपयांची तरतूद या योजनेमार्फत केली गेली आहे. सध्या PLI योजनेच्या डिझाईन लेड मॅन्युफॅक्चरिंगसाठी तर सुमारे 4,000 कोटींची प्रोत्साहनपर रक्कम राखून ठेवली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील सुधारणा. 2021 मध्ये तरलता वाढवण्यासाठी आणि दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक ताण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संरचनात्मक आणि प्रक्रियात्मक सुधारणा आणल्या गेल्या होत्या. भारतनेट प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1,77,550 ग्रामपंचायती डिजिटली जोडल्या गेल्यात आणि त्या सेवेसाठी सज्ज झाल्यात. भारतनेट प्रकल्पाची व्याप्ती देशाच्या सर्व वस्ती असलेल्या गावांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय भारत हा दररोज मोबाईल डेटाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांपैकी एक आहे, कारण स्मार्टफोनवर दररोज अंदाजे 5 तास खर्च करून सर्वाधिक डेटाचा वापर करणारा देश म्हणून भारताकडे आता पाहिलं जाते. याशिवाय आहे ते पंतप्रधान वायफाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस म्हणजेच PM वाणी. ब्रॉडबँड इंटरनेट सेवांच्या विस्ताराला गती देण्यासाठी देशभरात पसरलेल्या सार्वजनिक डेटा कार्यालयांद्वारे सार्वजनिक वायफाय सेवेची तरतूद या मार्फत करण्यात आली होती आणि याचा फायदा सार्वजनिक क्षेत्रात घेतला जातोय. भारतीय दूरसंचार क्षेत्राच्या जलद वाढीमध्ये ग्राहकांच्या मजबूत मागणीसह भारत सरकारच्या उदारमतवादी सुधारणावादी धोरणांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. सरकारने आखलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे निष्पक्षपणे फ्रेमवर्क तयार केलं गेलं आणि त्याचा वापर केला गेला, ज्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये दूरसंचार सेवांची उपलब्धता सुनिश्चित झाली आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये झपाट्याने वाढ झाली. इंडिया फाईल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.